तर जालना शहराचं वैभव असलेल्या कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाला अवकळ आली आहे. 1982 साली हे नाट्यगृह सुरू करण्यात आलं होतं, मात्र मागील 10 वर्षांपासून नगरपरिषदेचं या नाट्यगृहाकडे दुर्लक्ष झालंय. त्यामुळे खराब लाईट व्यवस्था, मोडक्या खुर्च्या, इमारतीच्या फुटलेल्या काचा, गळक छप्पर अशी विपन्नावस्था या नाट्यगृहाची झाली आहे. सध्या हे नाट्यगृह बंद अवस्थेत आहे. शहरातल्या सांस्कृतिक वैभवाची ही दुरावस्था पाहून कलारसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि हे फुलंब्रीकर नाट्यगृह आहे, या नाट्यगृहाची दुरावस्था झाल्याचं आपण बघतोय, आणि याला नेमकं जबाबदार कोण हा देखील प्रश्न आहे. हे कुठल्या दर्जाचं आहे याच्यावर ठरतं. आणि ते जिथं सादर होतं ते नाट्यगृह जर मोडकळी झालेलं असेल तर मग कलाकारांनी सादरीकरण करायचं कुठं. आणि होतं आहे काय की इथले नागरिकसुद्धा त्या बाबतीत फार उदासीन आहेत. राजकीय उदासीनता तर आहेच, ह्या दोन्ही बाबतीत उदासीनता असल्यामुळं हे नाट्यगृह अतिशय मोडकळी चाललं आहे. ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावं अशीच आमच्या सर्व कलाकारांची इच्छा आहे. जालना शहराच्या सांस्कृतिक वैभवाला चालना देणारं हे ठिकाण आहे, परंतु त्यांना त्याच्याशी काही देणं घेणंच नाही आहे. आणि जालना शहरातले जे नागरिक आहेत आमच्या, त्यांनासुद्धा याच्याशी काही सोयीसुद्धा नाही आहे. आमचे राजकीय नेतेसुद्धा या संदर्भात पूर्णपणे उदासीन आहेत, असं हे सांस्कृतिक वैभव इथलं सांस्कृतिक एकूण जालना शहराच्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक चळवळीला चालना देणारं हे जे केंद्र आहे हे गेल्या जवळपास 10 वर्षापासून अतिशय विपन्न अवस्थेमध्ये पडलेला आहे. मात्र गेल्या 10 वर्षापासून जालन्यातील फुलंब्रीकर नाट्यगृहाची बकाल अवस्था झाली असून नगरपालिका प्रशासनाचं याकडे कुठलंही लक्ष नाही आहे. येथील खुर्च्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत, छत पडायला आलेलं आहे, पंखे गायब आहेत, इथे वीज नाही आहे, आणि इथे ड्रेसिंग ज्या रूम आहेत त्यासुद्धा बकाल अवस्था झालेल्या आहेत. त्यामुळे गेल्या 10 वर्षात जालन्यात नाटकाचा एकही प्रयोग या सभागृहात झाल्याचं मला म्हणजे ऐकवत नाही किंवा पाहिलंही नाही. तर जालन्यात जी काही मोजकीच लोक सध्या नाटक करत आहेत त्यांना देखील जालन्यातील खाजगी शाळा महाविद्यालयांचे सभागृह आता वापरावे लागतात, इतकी बकाल अवस्था झालेली आहे. तर हिंगोली शहरातील इंदिरा नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे. शहरातलं एकमेव नाट्यगृह जे त्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम रखडलं आहे.